पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे जिल्हा परिषद अहमदनगर नागरी सुविधा योजनेअंतर्गत माळवाडी येथे अंतर्गत गटार व रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी 24 लाख रुपये या कामासह तब्बल 51 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशीनाथ दातेसर यांच्या शुभ हस्ते व पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, पशु व कृषी समितीचे माजी सभापती बाबासाहेब तांबे, आयोजक शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास रोहकले ढवळपुरी, गावचे सरपंच डॉ राजेश भनगडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी भाळवणीच्या सरपंच सौ लीलाबाई रोहकले, उपसरपंच संदीप ठुबे, संजय काळे, सोमनाथ भागवत, सीताराम रोहकले, विजय कुलथे, राजू आंबेडकर, सचिन साठे, दादू पट्टेकर, भास्कर पट्टेकर, बाळासाहेब साठे, संभाजी आमले, संतोष पारक, अब्बास शेख, बुढनभाई शेख, कुटे मेजर, नागेश मंडल, संभाजी आमले, दगडूभाऊ कपाळे, मंजाबापू चेमटे, सोमनाथ भागवत, गायकवाड गुरुजी, लक्ष्मण रोहकले, पंढरीनाथ रोहकले, भागूजी रोहकले, संदीप चेमटे, कामाचे ठेकेदार सागर लोट मान्यवर उपस्थित होते. याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी. या ध्यास परिवर्तनाचा गावच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आम्ही सर्वांनीच म्हणजे भाळवणी ग्रामपंचायत आदर्श गाव ग्रामपंचायत भाळवणी आणि जिल्हा परिषद सदस्य आमचे श्री सभापती कृषी बांधकाम समिती श्री काशीनाथ दाते सर यांच्या सौजन्याने आज माळवाडी अंतर्गत रस्ता व गटार बांधकाम नागरी सुविधा योजना सन 2021-22 लाख हे काम या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. त्याचबरोबर इतरही दलित वस्ती सुधार योजना 9 लाख, दलित वस्ती सुधार योजना 5 लाख, दलित वस्ती सुधार योजना 4 लाख आणि 15 वित्त आयोग याच्यामधून 4 लाख आणि पुन्हा 15 वित्त आयोग 5 लाख असे रीतीने जिजामाता नगर गावठाणा अंतर्गत अशोकनगर दलित वस्ती हे सर्व कामं म्हणजे जवळजवळ आज आम्ही 53 लाख ही कामं उद्घाटन या ठिकाणी केलेली आहेत आणि याला सर्वांचंच आमच्या आदर्श गाव आणि ग्रामस्थांचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभत आहे. त्यामुळं आम्ही ह्या कार्यक्रमांचा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य आहे आणि इथून पुढेही आम्ही अशाच प्रकारचा हा ध्यास परिवर्तनाचा या गावच्या सर्वांगीण विकासासाठी घेत आहोत. धन्यवाद. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.